राम राम शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या वतीने कांदा निर्यात बंदी काही अटी शर्तीसह उठवण्यात आलेली आहे. मित्रांनो, या अटी शर्तीच्या घोळामुळे कांदा निर्यात कशा प्रकारे वांद्यात आलेली आहे, तसेच आपले जे काही स्पर्धक देश आहेत या देशांनी भारताने कांदा निर्यात खुली केल्यानंतर काय खेळी खेळलेली आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, सरकारच्या परकीय व्यापार महासंचालयाने म्हणजेच DGFT ने शनिवारी म्हणजेच दिनांक 4 मे रोजी नोटिफिकेशन जारी करीत कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्याचे जाहीर केले. यात निर्यात शुल्काचा उल्लेख नसून कांद्याचे निर्यात मूल्य $550 प्रतिटन असल्याचे नमूद केले आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी म्हणजेच दिनांक 3 मे रोजी राजपत्र जारी करीत त्यात कांद्यावर 40% निर्यात शुल्क असल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही बाबीमुळे कांद्याचे निर्यात मूल्य 67 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. इतर कांदा निर्यातदार देशांनी कांद्याचे दर कमी केल्याने महागात पडणारा भारतीय कांदा कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. DGFT च्या नोटिफिकेशनमध्ये केवळ निर्यात मूल्याचा उल्लेख असणे आणि अर्थमंत्रालयाच्या राजपत्रात कांद्यावरील 40% निर्यात शुल्क कायम असल्याचे नमूद करणे हा घोळ कांदा निर्यातीच्या इतिहासात पहिल्यांदाच केला आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यात मूल्य $800 $550 प्रतिटन केल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात असून निर्यात शुल्क कायम असल्याचे कुणीही उघड करत नाही. या दोन्ही बाबी विचारात घेता निर्यातदार 67 रुपये प्रति किलोपेक्षा कमी दरात कांदा आता विकू शकत नाहीत. तर मित्रांनो, भारताने कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय घेताच कांदा निर्यातीत भारताचे स्पर्धक देश असलेल्या पाकिस्तानने त्याच्या कांद्याचे मूल्य $700 $500, तर म्यानमारने $600 $500, तर चीनने $500 $400 प्रतिटन हे केले आहे. निर्यात मूल्य आणि शुल्क विचारात घेता जागतिक बाजारात भारतीय कांद्याचे दर $800 प्रतिटन राहणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याचे दर प्रतिटन $300 ते $400 अधिक आहेत. एवढा महाग कांदा कोण खरेदी करणार हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, बंदीनंतर निर्यात खुली होताच किमान 300 ते 400 कंटेनर जे 30 टन क्षमता असलेले असतात हे बुक होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे की 300 ते 400 कंटेनर बुक होतं असत. यावेळी मुंबई बंदरात केवळ 50 ते 60 कंटेनर बुक झाल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली. ही अवस्था तुतीकोरण म्हणजेच तामिळनाडूतील जे बंदर आहे तिथे आहे. तर केंद्र सरकारने लादलेल्या निर्यातबंदीमुळे निर्यातदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय कांद्याचे दर $800 प्रतिटन असल्याने ऑर्डर मिळत नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या राजपत्रानुसार कांद्यावर 40% निर्यात शुल्क आहे, परंतु याबाबत कस्टम विभागाला काहीही सूचना देण्यात न आल्याने ते निर्यातदाराकडून 50% शुल्क घेत आहेत. याबाबत सरकारकडून सूचना मिळताच 10% शुल्क परत केले जाणार असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी निर्यातदारांना सांगितले. निर्यातबंदी उठवून 36 तासानंतरही केंद्र सरकारने त्याच्या सिस्टीममध्ये नवीन अपडेट न केल्याने कस्टम विभागही संभ्रमामध्ये आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की कशाप्रकारे कांदा निर्यात ही वांद्यात आलेली दिसत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.